मित्रांनो आज आपण न्यूजपेपरपासनं क्रिकेटची टोपी बनवणार आहोत त्यासाठी तुम्हाला अर्धा न्यूजपेपर पाहिजे सुरुवातीला या अर्ध्या भागाला घड्या घालून घ्यायच्या आहेत अर्ध्या भागाचा आणखी अर्धा भाग करा म्हणजे तुम्हाला साधारणतः वन फोर्थ पेपर मिळेल त्याची मध्यावर्ती घडी घालून घ्या आणि नेहमीप्रमाणे आणखी दुसरी एक मध्यावर्ती घडी घालून घ्या आता तुम्हाला काय करायचं आहे हा पेपर उघडायचा आणि ही दोनही कोपरे हे दोन्ही कोपरे मध्य रेषेवरती असे दुमडून घ्यायचे आहेत आपण विमान करताना अशा घड्या घालतो अगदी एखाद्या घराच्या छतासारखा हा आकार होईल आता सुरुवातीला काय करायचं वरचा कोपरा या पायापर्यंत दुमडायचा आहे इथपर्यंतचं कार्य आपल्याला घड्या घालण्यासाठी करायचं आहे पहा आता हा न्यूजपेपर छानपैकी तुम्ही उघडा तुम्हाला वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला अशी खाल एक हलकीशी पट्टी तयार झालेली दिसेल त्याच घडीवरती तुम्ही असा न्यूजपेपर दुमडायचा आहे दोन्ही बाजूनी दुमडायचा आहे आणि आता आपली क्रिकेटची टोपी आपण या भागापासून तयार करणार आहोत पुन्हा याला अर्ध्यावरती घ्या पण जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर मी न्यूजपेपर नेमका त्या घडीवरती दुमडतोय दोन्ही बाजूनी त्या घडीवरती न्यूजपेपर असा दुमडून घ्यायचा आहे आणि आता घड्या मात्र छानपैकी घाला तुम्ही आता हा जो कोपरा आहे ना त्याला आपल्याला आतमध्ये ढकलायचा आहे तर त्याला हलकसं उघडा असं एकदा त्याला फ्लॅट किंवा सपाट करून घ्या आणि अशी एक पलटी मारा म्हणजे तो कोपरा आतमध्ये जाईल आणि हीच कृती तुम्हाला दुसऱ्या बाजूनी पण करावी लागेल कोपरा उघडा त्याला असा सपाट करा आणि या भागाची म्हणजे वरच्या भागाची अशी एक पलटी मारा आता दोन्हीही कोपरे आतमध्ये गेलेले आहेत आता बघा काय करायचं आता तुम्हाला दोन्ही बाजूनी फक्त वरच्या भागाच्या अशा घड्या घालायच्या आहेत याला म्हणतात कपाटाची घडी कपाट उघडताना जी ऍक्शन होते ना तशीच ऍक्शन इथे होणार आहे तीच कृती इथे आपण करतोय पहा आता हा जो भाग आहे ना हा खालच्या बाजूवरनं त्रिकोणाच्या कोपऱ्यापर्यंत दुमडून घ्या आणि त्याची आणखी एक पलटी मारा आणि घड्या मात्र छान घाला आता हा जो भाग आहे हा कोपरा या त्रिकोणामध्ये असा आतमध्ये ढकलायचा आहे आता या टोपीची ही मागची बाजू तयार झाली छान घड्या घालून घ्या आता पुढे काय करायचं पूर्ण पेपर असा उलटा करा आणि इथे तुम्हाला छानपैकी असा चौकोन करायचा आहे त्यासाठी खालचे कोपरे जे आहेत ना ते असे वरच्या भागाला मध्यावरती दुमडून घ्यायचे आणि पुन्हा हे खालचे तीनही कोपरे असे मध्यभागापर्यंत दुमडून घ्यायचे आहेत घडी मात्र छान घाला तीनही कोपरे मध्यभागापर्यंत आलेत हम्म आणि आता ते कोपरे त्या जागेवर राहण्यासाठी एकतर तुम्ही त्याला डिंक लावा किंवा चिकटपट्टीने अशी चिटकून टाका आता या टोपीची पुढची बाजू बाजू झाली तयार आणि बघा आता हलकस उघडा आता तुम्हाला समजेल पुढे जी फ्लॅप तयार झाली ना ती आपल्याला सूर्यप्रकाशापासून डोळ्याचं संरक्षण करते छानपैकी डोक्यावरती ठेवा आणि या क्रिकेटच्या टोपीचा आनंद घ्या अर्थात तुम्ही ही टोपी घालून क्रिकेटसुद्धा खेळू शकता तुम्ही ही टोपी स्वतः बनवा आणि आपल्या मित्रांना सुद्धा बनवायला शिकवा आभारी आहे